नमस्कार, नम्रताज कुकबुक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चॉकलेट कप केक कसा करायचा. चॉकलेट केक हा तर सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे. चला तर मग 10 मिनिटात हा कप केक कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे तूप, चॉकलेट पावडर, चॉकलेट इसेन्स, बेकिंग सोडा, टूटी फ्रुटी, मैदा, पिठी साखर, दूध आणि सजावटीसाठी बडीशेप. ह्या कपामध्ये आपण केक करणार. तर सर्वप्रथम आपण 3 चमचे मैदा घेऊया. बरोबर 3 चमचे मैदा घ्यायचा आहे. आता त्यामध्ये 2 चमचे पिठी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहोत, त्यानंतर चॉकलेट पावडर. आता आपण हे एकत्र मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण इसेन्स घालणार आहोत. मी चॉकलेट इसेन्स घेतलेला आहे, त्याऐवजी आपण व्हॅनिला इसेन्स सुद्धा वापरू शकता. 1 चमचा तूप, तुपाऐवजी आपण मेल्टेड बटर देखील वापरू शकतो. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण लागेल तसं दूध घालून हे मिश्रण तयार करून घेऊयात. साधारण 4 चमचे मला दूध लागलेले आहे आणि दूध घालून मस्त आपल्याला फेटून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट. अजिबात एकही गुठळी राहायला नकोय मैद्याची, त्यामध्ये मस्त फेटून घ्यायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल बटन दिलं आहे ते दाबा, त्याच्या शेजारी बेल आयकॉन आहे ते दाबा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी टाकेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता यामध्ये आपण सजावटीसाठी टूटी फ्रुटी घालणार आहोत. टूटी फ्रुटी आपल्याला आतमध्ये डीप करून घ्यायचे. मस्त आपल्याला एक एक बाईट सोबत ती लागेल खाताना. आणि यावर मी कलरचे बडीशेप घालणार आहे. हे ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असेल तर आपण घालू शकता. सेट करून घेऊयात हे. आता आपण हे ओव्हन मध्ये मायक्रोवेव्ह कन्व्हेन्शन मोड वर 5 मिनिटं ठेवून घेणार आहोत. मी 240 डिग्री वर टेम्परेचर सेट केलेलं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूयात आपला कपकेक तयार आहे का. सुरी यामध्ये घालून मी बघते. तुम्ही बघू शकता सुरीला अजिबात लागलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपला केक तयार आहे हे आपल्याला लक्षात येते. यावर आपल्याला आवडीप्रमाणे आपण टूटी फ्रुटी किंवा चॉकलेट सिरप देखील आपण घालून खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता मस्त असा स्पॉन्जी आपला केक झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल बटन दिलं आहे ते दाबा, त्याच्या शेजारी बेल आयकॉन आहे ते दाबा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी टाकेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.